नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। दिवाळी फराळ स्पेशलमध्ये आज बनवणार आहे पातळ पोह्याचा चिवडा। यासाठी घेतलेले आहे पातळ पोहे 1/2 किलो, 100 ग्रॅम शेंगदाणे आणि डाळ्या म्हणजेच फुटाणे डाळ, कढीपत्ता 15-20 पानं, हिरवी मिरची 8-9, मोहरी, जिरं, बडीशेप 1 मोठा चम्मच याप्रमाणे, काजू, मणुके, बदाम 9-10 याप्रमाणे, हळद 1 मोठा चम्मच, तेल आणि मीठ आवश्यकतेनुसार। चला तर स्टार्ट करूया। येथे मी गॅस स्टार्ट करून कढई ठेवलेली आहे, आता त्यामध्ये पातळ पोहे भाजण्यासाठी टाकत आहे। पातळ पोहे लगेच भाजले जातात म्हणून ते सतत फिरवत राहायचे, नाहीतर ते खाली लागतात आणि लगेचच जळतात म्हणून ते सतत फिरवत राहायचे। कमीत कमी तेलामध्ये हा पातळ पोह्याचा चिवडा बनतो। हे पातळ पोहे आपले भाजले की नाही याची चेक करण्याची एक पद्धत असते। पोहे छान भाजल्यावर हातामध्ये घेऊन बघायचे, हाताची मूठ घालायची, मूठ घातल्यावर ते जर चुरता आले तर समजायचं की आपले पोहे छान भाजले गेले आहेत। त्याचा छान चुरा झाला की समजायचं पोहे छान भाजले गेलेले आहेत। जास्त वेळ या पोहे भाजायला लागत नाही, बघू शकता। हातात घेऊन चेक करायचं आहे, चुरा झाल्यास पोहे भाजले गेले असं समजायचं। हे पोहे मी स्वच्छ मोठ्या जाळणीतून गाळून नंतर ते छान स्वच्छ निसून मग याला पोहे बनवण्यासाठी, पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी घेतलेला आहे। आता पोहे आपले भाजून झालेले आहे। आता मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, आणि इथे मी एक घेतलेली आहे मोठी गाळणी घेतलेली आहे। अशा गाळणीमध्ये जेव्हा आपण शेंगदाणे डाळ्या वगैरे तळतो तर जास्त सोपं जातं। तर इथे मी 100 ग्रॅम एवढ्या डाळ्या तळण्यासाठी चाळणीमध्ये टाकलेल्या आहे आणि चाळणी तेलामध्ये ठेवलेली आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पदार्थ तळले तर कमीत कमी तेल लागतं आणि त्रासही होत नाही। आपण जर तेलामध्ये शेंगदाणे डाळ्या टाकल्या तर ते झाऱ्यांनी काढण्यास खूप त्रास होतो, थोडं थोडं काढावं लागतं, पण अशा पद्धतीने लवकरात लवकर होतं। चाळणीचा यूज केल्याने लवकरात लवकर होतं। आता शेंगदाणे टाकलेले, शेंगदाणे छान लालसर आपण तळून घ्यायचे। अशा प्रकारची चाळणी तुम्हाला स्टीलच्या दुकानामध्ये, सुपर शॉपमध्ये मिळते। जास्त कॉस्टली नाही आहे। बघू शकता शेंगदाणे देखील आपले छान तळून झालेले आहे, ते देखील मी पोह्यांवर टाकलेले आहे। आता बदाम, काजू आणि मनुके तळण्यासाठी टाकलेले आहे, हे देखील तळून आपले झालेले आहेत। तर येथे आपले काजू जे आहेत ते छान तळून झालेले नाहीत म्हणून मी ते परत एकदा तळून घेणार आहे, छान त्याला लाल गुलाबीसर रंग येईपर्यंत। बघू शकता आता छान आपले काजू देखील तळून झालेले आहेत। आता यामध्ये टाकणार हिरवी मिरची। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता, तिखट आवडत असेल तर जास्त टाकू शकता। ही मिरची तिखट असल्यामुळे मी साधारण 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची आपली तळून झालेली आहे। आता मी कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्ता छान
कडक असा तळून घ्यायचा आहे। यामध्ये मी खोबरं टाकलेलं नाही आहे, सुकं खोबरं जे असतं ते पातळ चिरून यामध्ये तुम्ही टाकू शकता। आता आपले सगळे पदार्थ तळून झालेले आहेत। आता मी दुसरे भाजलेले पोहे त्या पोह्यावर टाकलेले आहेत आणि इथे मी फोडणीसाठी आता एक मोठा चम्मच एवढं तेल घेतलेले आहे। त्यामध्ये मोहरी, बडीशेप आणि जिरं टाकायचे। आता यामध्ये टाकत आहे एक मोठा चम्मच एवढी हळद, म्हणजेच 1 टेबलस्पून एवढी हळद। बघू शकता अर्धा किलोसाठी मी एक मोठा चम्मच एवढं तेल यूज करत आहे। तो खूप कमी तेलामध्ये हा पातळपोह्यांचा चिवडा बनतो आणि खूप टेस्टी लागतो, तेलकट वगैरे लागत नाही आणि कुरकुरीत छान आपला चिवडा तयार होतो। तर इथे आपली फोडणी देखील आपली तयार झालेली आहे। आता आपण या पोह्यावर फोडणी टाकायची, अर्धी फोडणी टाकून पोहे फिरून घ्यायचे आणि मग परत फोडणी टाकायची। पोहे त्या कढईमध्ये टाकून कढई छान पुसून घ्यायची। आता यामध्ये टाकायचं आहे मीठ, तर मीठ चवीनुसार टाकायचं आहे। तर मी इथे साधारण 2 टेबलस्पून एवढं मीठ टाकत आहे। तुम्ही आधी थोडं टाकून पहा, परत टेस्ट घेऊन नंतर मीठ टाकू शकता। एकदाच अंदाज नाही आला तर मी 2 टेबलस्पून एवढं मीठ टाकत आहे। बघू शकता थोडं थोडं करून मीठ टाकायचं आहे। थोडं मीठ टाकून परत ते पोहे फिरून मग मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये टाकणार 1 टेबलस्पून एवढी पिठीसाखर। पिठीसाखर म्हणजे साखर मी मिक्सीमध्ये दळून दिला, बारीक करून घेतलेलं अशी पिठीसाखर बनवून 1 चम्मच एवढी पिठीसाखर यामध्ये टाकायची आहे। तुम्ही वाटल्यास आमचूर पावडर देखील टाकू शकता। आणि आता हा चिवडा छान मिक्स करून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये तो पूर्ण कढई आपली भरली आहे चिवड्यानी, कढईमध्ये फुल कढईमध्ये आपल्याला तो फिरवता येत नाही आहे। चिवडा कढईमध्ये खूप झाल्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्याला फिरवता येत नाही आहे, म्हणून हा चिवडा आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात। बघू शकता एका मोठ्या ताटामध्ये मी चिवडा काढून घेतला आहे कढईतून आणि आता याला छान हाताच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे। बघू शकता किती छान असा येलो कलर आलेला आहे चिवड्याला आणि जितका सुंदर आपला चिवडा दिसत आहे खाण्यासही तेवढाच चविष्ट आपला चिवडा झालेला आहे। तर अशी झटपट पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे। टेस्ट घेऊन बघते, एकदम परफेक्ट असा चिवडा झालेला आहे। तिखट मीठ एकदम व्यवस्थित झालेला आहे। तर अशा प्रकारे हा आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। आता आपण याला प्लेटमध्ये सजवूया।
तर बघूया प्लेटमध्ये इथे सर्व केलेला आहे चिवडा। तर दिसायला जेवढा छान आहे तेवढा खाण्यासही उत्तम असा चविष्ट चिवडा झालेला आहे। ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला।